नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक आणि स्वागत आहे आपलं आजच्या या प्रश्न उत्तरांच्या व्हिडिओ मध्ये। तुम्ही जे प्रश्न मला कमेंट्स मध्ये विचारत असता किंवा इंस्टाग्राम वरती मला फॉलो केल्यानंतर विचारत असतात, त्या प्रश्नांचे मी आज इथे उत्तर देत असतो तुम्हाला। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा म्हणजे शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर वेळ न घालवता आपण आता या व्हिडिओची सुरुवात करू। सगळ्यात पहिला प्रश्न विचारलाय प्रकाश शिंपी यांनी, हे म्हणत आहेत निवास ग्रँड आय टेन AMT घेतली तर चालेल का, मार्गदर्शन करा। सर प्रकाश सर, नक्कीच चांगली गाडी आहे। जर तुम्हाला ऑटोमॅटिक गाडी पाहिजे असेल कुठली या रेंजमध्ये या प्राइस रेंजमध्ये, तर खरंच चांगली गाडी आहे। तुम्हाला 1.2 लिटरचं पेट्रोल इंजिन मिळून जाईल जे की जवळजवळ 83 PS पॉवर तुम्हाला जनरेट करून देईल आणि 114 Nm टॉर्क देईल जे की चांगलंच पॉवरफुल मानलं जातं। आणि यात आपण कॉर्पोरेट एडिशन घेऊ शकता जे की व्हॅल्यू फॉर मनी एडिशन आहे, किंवा मग तुम्ही स्पोर्ट्स व्हेरियंट वरती जाऊ शकता। हे दोन व्हेरियंट आपल्याला व्हॅल्यू फॉर मनी आहे। जर बजेटचं टेन्शन नसेल तर स्पोर्ट व्हेरियंट तुम्ही नक्की घ्या, तशी गाडी खूप चांगली आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रसाद पगार यांचा, हे म्हणत आहेत डिझायर पेट्रोल बद्दल माहिती द्या प्लीज, बुक करायची आहे। सर डिझेल आपलं डिझायर तुम्हाला बुक करायची आहे आणि तुम्ही एकच ऑप्शन मला सांगितलेला आहे। याच्या कंपॅरिझन मध्ये खूप साऱ्या गाड्या आहेत, तुम्ही अमेझ बघू शकता किंवा तुम्ही ॲस्पायर बघू शकता, या दोन्ही गाड्या चांगल्या आहेत। पण आता डिझायरच तुम्ही म्हटल्यावर मी प्रिफर करत नसतो डिझायर, कारण बिल्ड क्वालिटीमुळे आणि सेफ्टी माझ्यासाठी महत्वाची असते। पण गाडी अशी काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे, गाडी चालत आहे, मायलेज खूप आहे, लोक मायलेजसाठी घेत असतात। पण एक टीनचा डब्बा मला असा वाटतो, म्हणून मी ते काही सजेस्ट करत नसतो गाडी कोणालाच, कारण त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये बऱ्याच चांगल्या गाड्या आहेत। त्यानंतर आहेत रामलाल चौरे, हे म्हणत आहेत कार मॅन्युअल घ्यावी की ऑटोमॅटिक। सर आपल्या गरजेनुसार इथे प्रिफरन्स द्यावा लागतो, आपली गरज काय आहे। आपण समजा रोडवर चालतो आहे, आपल्याला काही त्रास नाही होत क्लच दाबायचा गिअर बदलायचा, तर मॅन्युअलच घ्यायला पाहिजे। मॅन्युअलमध्ये जे पॉवर मिळते, पॉवर डिलिव्हरी मिळते, ते आपल्याला ऑटोमॅटिकपेक्षा जास्त मिळते। त्यानंतर खर्च जो असतो, मेंटेनन्स कॉस्ट जी असते ती मॅन्युअल कारची कमी असते, ऑटोमॅटिक कारची थोडीशी मेंटेनन्स कॉस्ट वाढून जात असते। जर आपण शहरात असू, मेट्रो सिटीमध्ये असू, जिथे आपल्याला एक 2-2 मिनिटाचं ट्राफिक लागत असतं, खूप जास्त वेळ उभं राहावं लागतं आपल्याला, फर्स्ट गिअरवरच गाडी चालवावी लागते, तशा ठिकाणी आपण ऑटोमॅटिक कार सजेस्ट करू शकतो। पण आपल्या साधारण भागात, ज्या भागांमध्ये ट्राफिक नसतं किंवा हायवेवरती आपण चालतो, त्यासाठी आपल्याला मॅन्युअल कार पुरे आहे। ऑटोमॅटिक जास्त पैसे देऊन घ्यायचं आणि त्याला मेंटेनन्सलाही जास्त खर्च लागतो, हे मी इथे प्रिफर नाही करत। त्यामुळे तुम्ही मॅन्युअल कार घेतलेली बरी राहील जर तुम्ही मेट्रो सिटी वगैरे मध्ये राहत नाही तर। त्यानंतर आहेत प्रसाद दळवी, हे म्हणत आहेत मला व्हेन्यू बुक करायची आहे CDS थ्रू। अच्छा, म्हणजे हे आर्मीवाले आहेत, यांना आर्मी कॅन्टीन थ्रू बुक करायची आहे, तर यांना सजेस्ट करा, म्हणत आहेत की कुठलं व्हेरियंट यांनी घ्यायला पाहिजे, ES किंवा S+ कुठलं व्हेरियंट घ्यायला पाहिजे हे सजेस्ट करा। सर जर तुम्ही 1.2 लिटरचं नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिन घेत असाल तर त्यात माझं टॉप रिकमेंडेड व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट ते म्हणजे S+ राहील। यात आपल्याला जे जे गरजेचे आहेत फीचर्स ते सगळे मिळून जातात। समजा S+ आपलं बजेट नसेल तर तुम्ही S सुद्धा घेऊ शकता, S मध्ये जे पाहिजेत फीचर्स ते आपल्याला सगळे फीचर्स मिळून जातात। तर S किंवा S+ पैकी दोन तुम्ही निवडा, E नका घेऊ, E थोडं आउटडेटेड राहील आणि त्यात फीचर्स वगैरे नाही आहे। जर तुम्ही 1 लिटर टर्बो मध्ये बघत असाल तर SX तुम्ही घेऊ शकता, SX व्हेरियंट घेऊ शकता, ते माझं टॉप रिकमेंडेड व्हेरियंट राहील तुमच्यासाठी। त्यानंतर आहेत अंकुश मेहत्रे, अंकुश सर म्हणत आहेत इर्टिगा डिझेल इंजिन 2021 मध्ये मिळेल का आणि ते कधी लाँच होईल, काही माहिती मिळेल का, शोरूम वाले नाही म्हणत आहेत। तर सर इर्टिगा ब्रेझा या दोन गाड्यांमध्ये डिझेल 100% येणार आहे, या वर्षातच येईल। आता महिना कुठला राहील किंवा कधी येईल ते आपण आत्ताच नाही सांगू शकत, पण या वर्षात 2021 डिझेल इंजिन लाँच होणार आहे, बहुतेक वर्षाच्या शेवटी होऊ शकतं, पण डिझेल इंजिन लाँच होणार आहे। टेस्टिंग सुद्धा चालू आहे गाड्यांची, बऱ्याच ठिकाणी गाडी पाहायला मिळालेली आहे DDIS वाल्या बॅचची आणि
सहा स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आता त्या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर टेस्टिंग चालू आहे आणि बऱ्याच लोकांनी गाडीचे फोटो वगैरे टाकलेले, जमलं तर मी तुम्हाला इथे शेअर करून देईल स्क्रीनवरती, तुम्ही बघून घ्याल. तर डिझेल इंजिन येणार आहे आणि मारुती एक नंबरची कंपनी आहे जी गाड्या विकते आहे भारतामध्ये, आणि त्यांना हेही समजत आहे आता की आपलं जे मार्केट आहे ते दुसऱ्या कंपन्या खाऊन राहिलेल्या आहेत. किया खाऊन राहिलेली आहे, होंडाई खाऊन राहिलेली आहे, अशा भरपूर साऱ्या कंपन्या खाऊन राहिलेल्या आहेत ज्यांच्याकडे डिझेल इंजिन आहेत. तर ते नक्कीच डिझेल इंजिन आणणार आहेत कारण त्यांचा लॉस होतोय आणि ते त्यांना आता समजलेलं आहे. तर तुम्ही वाट पाहू शकता इर्टिगा डिझेल साठी. त्यानंतर आहेत सागर भवसार, हे म्हणत आहेत विच इज बेस्ट फिगो फ्री स्टाईल ऑर टाटा अल्ट्रॉस प्लीज सजेस्ट. तर यापैकी फ्री स्टाईल मी प्रिफर करील तुम्हाला. यात तुम्हाला 1500 cc इंजिन मिळून जाईल डिझेल मध्ये आणि 98 BHP ची तुम्हाला पॉवर मिळेल, प्लस फोर्डचं तुम्हाला लो मेंटेनन्स मिळून जाईल आणि सेफ्टी मिळून जाईल आणि पीस ऑफ माइंड मिळेल तुम्हाला. एका चांगल्या रगीड गाडीमध्ये बसल्यासारखं वाटेल आणि चालवायलाही मजा येईल. तेच तुम्ही शहरामध्ये वगैरे साठी बघताय तर अल्ट्रॉस तुम्ही कन्सिडर करू शकता, पण त्यात पॉवर वगैरे इतका मिळणार नाही तुम्हाला, चालवताना मजा नाही येणार. बाकी शहरासाठी तुम्ही घेऊ शकता, पण हायवेज वरती तुम्हाला क्रूज करायचं आहे तर मग तुम्ही फ्री स्टाईल वरती जा असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर VS ढेपसे म्हणत आहेत माझं बजेट 6 लाख आहे, माझं दैनंदिन रनिंग खूप कमी आहे, साधारण 10 किलोमीटर यांचं दैनंदिन रनिंग आहे, पण 2 महिन्यातून एकदा गावी जावे लागते 400 किलोमीटर वन वे रनिंग असते यांचं, म्हणजे येणं जाणं 800 होऊन जातं. तर कुठली गाडी घेऊ? आणि टाटा टियागो घेतल्यास टाटाची सर्व्हिस कशी आहे की आता सेकंड हँड गाडी घेऊन 3 ते 4 वर्षांनी ईव्ही घेऊ, कारण पुढे ईव्हीचा ट्रेंड आहे, प्लीज सांगावे. सर आत्ता ईव्ही तुम्ही लक्षात घेऊच नका, तुमच्या डोक्यातून ईव्ही गाड्यांचं ट्रेंड आहे असं तसं काढून घ्या, कारण तुम्ही 400 किलोमीटर जात आहात, 400 किलोमीटर येणार आहात 2 महिन्यातून एकदा. त्याची रेंज तितकी नाही आहे, तुम्हाला रेंज खूप मिळेल 100 किलोमीटर, त्याला ओढून ताणून 150 किलोमीटर न्याल तुम्ही आरामात चालवून, मध्ये कुठे चार्ज करणार आहात तुम्ही. ईव्हीचं आता सर्व्हिस व्यवस्थित नाही होत आहे, ईव्हीची कॉस्टिंग जास्त आहे, ईव्हीचे जास्त गाड्या उपलब्ध नाही आहेत, 2-4 मोजक्या गाड्या उपलब्ध आहेत, आणि त्यानंतर चार्जिंगचा प्रश्न आहे, मध्येच चार्जिंग संपली तुम्ही काय कराल, 100 किलोमीटर नंतर परत 3-4 तास थांबा त्याला फुल चार्ज करण्यासाठी आणि नंतर न्या तुम्ही, ते आता मला इतकं योग्य नाही वाटत. हां, गाडी तुम्ही कधी घ्या जेव्हा मार्केटमध्ये खूप साऱ्या इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स येऊन जातील, जवळपास 2025 पर्यंत खूप साऱ्या गाड्या येऊन जातील ईव्हीच्या, तोपर्यंत चार्जिंग स्टेशन होऊन जातील, फास्ट चार्जिंग येऊन जातील गाड्यांमध्ये, तेव्हा आपण ईव्ही कन्सिडर करू शकतो. तर आता आणि तुम्ही जे पहिला प्रश्न बोलले मला की टाटा टियागो घेण्यात काहीच हरकत नाही आहे, चांगली गाडी आहे. तुम्ही बोलताय सर्व्हिस साठी, तर सर्व्हिस थोडीशी आहे, मान्य करतो मी टाटाची सर्व्हिस व्यवस्थित नाही आहे, पण असे सर्व्हिस स्टेशन शोधा जिथे आपल्याला चांगली सर्व्हिस देतील, तिथे फक्त सर्व्हिस झाली पाहिजे असे सर्व्हिस स्टेशन शोधा. जे सेल्स आणि सर्व्हिसवाले जे आउटलेट आहेत ना तिथे नका जाऊ, कारण सेल्सवाले सेल्सच्या कामी असतात आणि त्यांना इतकं काही घेणं देणं नसतं सर्व्हिस सोबत. तर बरेचसे ऑथोराइज सर्व्हिस स्टेशन आहेत टाटाचे, तर तिथे तुम्ही सर्व्हिसला नेऊ शकता गाडी, त्यात तुमचा एक्सपिरियन्स चांगला राहील. आणि आता सध्या ईव्ही नका घेऊ, टाटाची टियागो तुम्ही घेऊ शकता. सर्व्हिसचा प्रश्न आहे तो तुम्हाला 1-2 वेळेस एक्सपिरियन्स येईल, समजा शोरूम वाले चांगलं करून देत आहे तर तिथे तुम्ही एक्सपिरियन्स स्वतः घ्या, लोकांच्या सांगण्यावर जाऊ नका. एखाद्या वेळेस कोणासोबत येतात बॅड एक्सपिरियन्स, कोणाचा डीलर चांगला नसतो, पण असं नाही की प्रत्येकासोबत तेच व्हायला पाहिजे, कारण टाटा आता करतोय सुधारणा करतोय प्रत्येक गोष्टीत, जशा गाड्यांमध्ये सुधारणा केल्या तसं सर्व्हिसमध्ये सुद्धा करतो आहे. त्यानंतर प्रश्न आहे राहुल मोरे यांचा, हे म्हणत आहेत 3 लाखाची 2011ची ओल्ड गाडी घेऊ की तेच पैसे डाऊन पेमेंट करून 7-8 लाखाची न्यू गाडी घेऊ, चांगली कुठली राहील? तर राहुलजी इथे तुमचं रनिंग तुम्ही लिहिलं नाहीये, तुमचा वापर लिहिलेला नाहीये, तर त्यामुळे इतकं काही सांगता येणार नाही स्पेसिफिकली की काय करायला पाहिजे. समजा तुमचं रनिंग खूप जास्त नाही आहे, महिन्याला तुम्ही 1000-1200 किलोमीटर चालता, तर मला नाही वाटत की तुम्ही 7-8 लाख तुम्ही
इन्व्हेस्ट करायला पाहिजे, इन्व्हेस्ट म्हणण्यापेक्षा लोन घ्यायला पाहिजे तितकं, आणि ते पैसे फेडत बसायला पाहिजे, त्याचा इंटरेस्ट लागेल, व्याज लागेल. तर समजा तुमचं रनिंग कमी असेल ना, तर 3 लाख बजेट ठेवा, आणि त्याच 3 लाखात तुम्ही नवीन ऑल्टो वगैरे घेऊ शकता, थोडस त्याला बजेटला फ्लेक्सिबल करून, किंवा मग जुनी गाडी घेऊ शकता, होंडा सिटी सारखी, जी की मेंटेनन्स जिचं नाही आहे. तर ते तुम्ही ठरवा तुमच्या रनिंगवर, की रनिंग किती आहे, आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या. मला तरी योग्य नाही वाटत की 7-8 लाख रुपये तुम्ही त्यात लोन काढावं आणि गाडी घ्यावी जर रनिंग कमी असेल तर. रनिंग जर जास्त असेल तर तुम्ही नक्की नवीन गाडी घेऊ शकता. त्यानंतर जीत पाटील आहेत, हे म्हणत आहेत किया सेल्टॉस HTX और HTK+ कुठलं ऑप्शन फीचर लोडेड राहील, मला फीचर लोडेड कार हवी आहे. तर यात आपल्याला HTX हे व्हेरियंट व्हॅल्यू फॉर मनी आहे, आणि यात सगळे फीचर्स तुम्हाला जे पाहिजे ते मिळून जातील. जे गरजेचे असतात आपल्याला फीचर्स, हे सगळे फीचर्स आपल्याला HTX मध्ये मिळून जातील किया सेल्टॉस मध्ये. तर HTX तुम्ही व्हेरियंट कन्सिडर करू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे अर्चना नावाडकर यांचा, हे म्हणत आहेत मी मारुती स्विफ्ट VXR 10,000 रुपये देऊन बुकिंग केलेली आहे, 7.5 लाख मध्ये यांना पडते आहे ऍसेसरीज सोबत, तर याच्या तुलनेत दुसरी कुठली चांगली गाडी घेऊ शकतो का, की हीच ठीक राहील. मॅडम आता तुम्ही 10,000 दिलेले आहेत, ते 10,000 वाया जातील ना तुमचे, कारण बुकिंग अमाऊंट देणार नाहीत मारुतीवाले असं मला तरी माहिती आहे. कारण यापेक्षा दुसरी गाडी तुम्ही इतक्या पैशामध्ये i10 बघू शकता स्विफ्टच्या जागी. i10 ग्रँड निओस ही एक चांगली गाडी आहे, पण जर बुकिंग अमाऊंट वापस देत असतील तर कन्सिडर करा. अदरवाईज ही सुद्धा स्विफ्ट चांगली गाडी आहे, इतकं काही हे नाही आहे. फक्त लुक्सच तेवढे आहेत, तेच लुक्स येऊन राहिले समोर. यात आपल्याला थोडस नवीन लुक्समध्ये ग्रँड i10 निओस बघायला मिळते, आणि चालवण्यात वगैरे काही फरक नाही आहे इतका. असू द्या हीच गाडी तुम्ही, जर बुकिंग अमाऊंट वापस देत नसतील तर 10,000 वेस्ट करू नका, ही गाडी पण चांगली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे संजय सौदनकर यांचा, हे म्हणत आहेत मला 4-व्हीलर घ्यायची आहे, आणि ही पहिलीच गाडी राहील यांची. तर यांनी अल्ट्रॉस, होंडा, फोर्ड एस्पायर या गाड्या यांनी बघितलेल्या आहेत, तर कुठली गाडी चांगली राहील मार्गदर्शन करा. सर तुम्ही पहिल्यांदाच गाडी घेऊन राहिले, तुम्हाला पीस ऑफ माइंड मिळाला पाहिजे, तुम्हाला डोकेदुखी नाही राहिली पाहिजे, आणि फॅमिली कार पाहिजे. त्यासाठी मी नेहमीच म्हणतो की अमेज सगळ्यात चांगली फॅमिली कार राहील तुमच्यासाठी, आणि कोणीही जे मला विचारतं त्यांच्यासाठी एवढंच म्हणतो मी की अमेज चांगली एक गाडी राहील तुमच्यासाठी, किंवा मग एस्पायर चांगली राहील. अल्ट्रॉस वगैरे नका घेऊ, कारण तुम्ही खूप वर्ष ठेवाल, आणि अमेज मेंटेनन्स फ्री राहील, लो मेंटेनन्स कॉस्ट राहील, याचं एस्पायरचं सुद्धा राहील. समजा अल्ट्रॉस तुम्ही घेतली आणि तुम्हाला डीलर असा मिळाला एकदम काड्या करणारा, आणि सर्व्हिस व्यवस्थित नाही मिळाली, तर तुमची डोकेदुखी वाढेल. त्यासाठी म्हणतो आहे की तुम्ही अल्ट्रॉस घ्या, अल्ट्रॉस नका घेऊ, अमेज किंवा एस्पायर घ्या. अमेजमध्ये तुम्हाला मागे स्पेस वगैरे चांगला मिळून जाईल, आणि चालवायला सुद्धा तुमच्यासाठी चांगली राहील गाडी. तर अमेज पहिले प्रिफरन्स राहील, आणि दुसरं राहील अल्ट्रॉस. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला गंगाराम देसाई यांचा, हे म्हणत आहेत सेकंड हँड फोर्ड फिगो टायटेनियम 2012 मॉडेल रनिंग 56,000 किलोमीटर घेऊ शकतो का, जर घेतली तर कितीपर्यंत घेऊ शकतो. फोर्ड फिगो 2012 मॉडेल तुम्हाला जवळजवळ 2,20,000-30,000 पर्यंत मिळायला पाहिजे, ही त्याची मार्केट व्हॅल्यू आहे. जर चांगली कंडिशन असली, खूपच चांगली कंडिशन असली, तर 2,40,000 तुम्ही घेऊ शकता, त्यापेक्षा जास्त मी नाही तुम्हाला सांगणार घ्यायला. आणि गाडी घेताना चेक करून घ्या, एक मेकॅनिक सोबत घेऊन जा तुमच्या, आणि त्याला चेक करायला लावा की कुठला काही मेजर प्रॉब्लेम तर नाही आहे गाडीत, किंवा काही रिपेअर्स झाले आहेत का मोठे, किंवा ऍक्सिडेंटल आहे का, हे सगळं विचारा, आणि नंतर तुम्ही गाडी घेऊ शकता. 2,40,000 मॅक्स टू मॅक्स पर्यंत गाडी घ्या, खूप झालं 2.5 लाखापर्यंत, त्याच्यावर नका जाऊ. त्यानंतर पूजा योगेश यादव म्हणत आहेत बोलेरो इज बेस्ट ऑर स्कॉर्पिओ ऑर गोल्ड सुमो इन व्हिलेज. बोलेरो, सुमो खूप जुनी गाडी झालेली आहे, स्कॉर्पिओचं थोडं मेंटेनन्स हेवी साईडला येतं, आणि बोलेरो आपली कुठेही जाऊ शकते. तिथे स्कॉर्पिओ नाही जाणार, तिथे बोलेरो जाऊ शकते, म्हणून बोलेरो बेस्ट आहे.
आणि रिसेल व्हॅल्यू पण चांगली मिळेल आणि मेंटेनन्स सुद्धा कमी राहील बोलेरोचं, त्यामुळे बोलेरो घ्या तुम्ही. त्यानंतर आहेत प्रसन्ना. प्रसन्ना म्हणत आहेत नेक्सॉन XM की मॅग्नाइट XL कोणती घेऊ. मॅग्नाइटच्या आता सध्या तरी तुम्ही नादी लागू नका, नेक्सॉन घ्या. मॅग्नाइटचं काय आहे, डिलिव्हरीच होऊन नाही राहिली आहे, 6-7-8 महिने वाट बघावी लागते तुम्ही आता गाडी बुक केली तरी. आणि आउटलेट नाही आहेत, सर्व्हिस स्टेशन्स नाही आहे. गाडी घेतल्यावरही तुम्ही न्याल तिथे, तिथे त्यांनी सर्व्हिस व्यवस्थित दिली पाहिजे. ह्या सगळ्या प्रॉब्लेम आहेत सध्या यासोबत, या गाडीसोबत, मॅग्नाइट सोबत. त्यामुळे तुम्ही नेक्सॉन घेऊ शकता, नेक्सॉन तुमच्यासाठी चांगली राहील. त्यानंतर आहेत प्रशांत नारनवरे, हे म्हणत आहेत क्रेटा बेस मॉडेल ई पेट्रोल विकत घेऊन शोरूमवर म्युझिक सिस्टम आणि टच स्क्रीन सॉकेट टू सॉकेट इन्स्टॉल केले तर वॉरंटी लॉस होईल का, आणि जर होत असेल तर मग कशाला जागा देतात ते इन्स्टॉल करण्यासाठी कंपनीवाले. तर प्रशांत सर, वॉरंटी तिथे लूज होत नाही जर आपण सॉकेट टू सॉकेट वायरिंग केली म्युझिक सिस्टीमची वगैरे किंवा कुठल्याही इलेक्ट्रिकल्सची, तर तिथे वॉरंटी व्हॉइड होत नसते, कारण ते आपण कंपनीतनच लावून घेतो आहे आणि ती त्यांची जबाबदारी असते. त्यामुळे नक्की तुम्ही लावून घेऊ शकता, त्याच्याबद्दल एवढी काही भीती ठेवू नका मनामध्ये की वॉरंटी लॉस होईल का. नाही होणार वॉरंटी लॉस. जर आपण वायर वगैरे बाहेरून कट केली आणि मध्येच एक तिसरा त्यात वायर जोडला, त्याला टेप लावली, इकडून आपण एक वायर टाकतोय तो मेकॅनिक आणि दुसरा म्हणतो आया क्या आया क्या, हा आ गया भैया, ते तसं वालं करायचं नसतं. त्यांनी आपल्या गाडीची वॉरंटी जाते आणि तिथे आपल्या गाडीलाही नुकसान होऊ शकतं. त्यामुळे जे काही करायचं आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये ते तुम्ही डीलरशिपकडनं करून घ्या, कंपनीवाले व्यवस्थित करून देतात त्याला आणि वॉरंटी सुद्धा जात नाही आपली. त्यानंतर आहेत कार्तिक, हे म्हणत आहेत रेनॉल्ट किगरसाठी वाट बघू की होंडाईची i20 घेऊन घेऊ. i20 घेऊन घ्या सर, किगरचं काय आल्यावरही फर्स्ट बॅच कशी निघेल, त्याची काय आहे, काही फ्लॉज असतात ते दुरुस्त होतात, मग दुसऱ्या तिसऱ्या बॅचमध्ये व्यवस्थित गाडी येते. त्यामुळे तुम्ही i20 घेऊन घ्या, कारण i20 ऑलरेडी फर्स्ट बॅच आलेली आहे, सक्सेसफुल आहे आणि कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे आणि चांगली गाडी आहे. रेनॉल्टचं काय तेच असतं, त्याच्यामुळे प्रिफर करील की मी i20 घ्या. चालवायलाही तुम्हाला मजा येईल i20 मध्ये आणि मेंटेनन्सही कमी राहील आणि पीस ऑफ माइंड राहील, डोकेदुखी नाही राहणार. त्यानंतर अंशुल बाघल आहेत, हे म्हणत आहेत फोर्ड फ्री स्टाईल टॉप मॉडेल घेऊ की टाटा नेक्सॉन XMS मॉडेल घेऊ, यांना व्हिलेज रोडवरती गाडी चालवावी लागते. अंशुल सर, तुम्ही मग तुम्हाला गावाकडे गाडी चालवावी लागते तर हाय ग्राउंड क्लिअरन्स वाली गाडी तुम्हाला लागेल, जे की तुम्हाला टाटा नेक्सॉन मध्ये मिळेल. तर टाटा नेक्सॉन तुम्ही घ्या, फोर्ड फ्री स्टाईल आहे, चांगली गाडी चालू शकते, पण तुमचं बजेट आहे तेवढं आणि तुम्ही तेवढा खर्च करू शकता तर नेक्सॉन घ्या. तुम्हाला एक वरच्या सेगमेंटची गाडी मिळेल ज्यात हाय ग्राउंड क्लिअरन्स मिळेल, जागा मिळेल, कॅबिन स्पेस मिळेल आणि चालवायलाही तुम्हाला मजा येईल. खेडेगावात तुम्हाला जास्त ब्रेक मारत मारत चालवायचं काम नाही पडणार, खड्डे असतात, रोड खराब असतात. फोर्ड फ्री स्टाईल कुठे ना कुठे लिमिटेशन येऊन जातात, त्यामुळे तुम्ही यावर जा नेक्सॉन. त्यानंतर आहे तर महेश गायकवाड. महेश गायकवाड म्हणत आहेत व्हेन्यूचा कोणता व्हेरियंट व्हॅल्यू फॉर मनी असेल आणि कुठलं व्हेरियंट घ्यायला पाहिजे. मी आत्ताच सांगितलं जसं S व्हेरियंट घेऊ शकता तुम्ही, कमीत कमी बजेट असेल तुमचं तर 1.2 लिटरच्या इंजिनमध्ये, आणि जर बजेटचा प्रॉब्लेम नसेल तर SX घेऊ शकता आणि 1 लिटर टर्बो पेट्रोलमध्ये SX घ्या जर तुम्ही 1.1 लिटर टर्बो पेट्रोल घेत असाल तर. त्यानंतर आहेत अमेय दीक्षित, हे म्हणत आहेत ब्रेझा आणि अर्बन क्रुझर. माझं बजेट 10 लाख रुपये आहे आणि माझ्याजवळ स्विफ्टही आहे, पण अपग्रेड करायचं आहे मला, SUV घ्यायची आहे. 40% माझं सिटीमध्ये ड्रायव्हिंग राहील आणि 60% हायवेवरती राहील. ब्रेझा आणि अर्बन क्रुझरमध्ये कोणती गाडी चांगली राहील? सर, गाडी एकच गाडी आहे, फरक तुमचा येतो एक रिलायबिलिटीचा जे की टोयोटो जवळ आहे आणि सर्व्हिसचा जे की टोयोटो तुम्हाला व्यवस्थित देईल. पण 10 लाखच्या बजेटमध्ये तुम्हाला अर्बन क्रुझरचं बेस मॉडेल येईल, मिड मॉडेल येईल, ज्याचं नाव मिड आहे, हे वाला मॉडेल येईल तुम्हाला.
आणि तेच तुम्ही ब्रेझासाठी गेले तर तुम्हाला त्यात झेड एक्स आय हे मॉडेल येऊन जाईल. एलेक्स आय तर सहज येऊन जाईल आणि त्यावरती थोडस तुम्ही फ्लेक्झिबल केलं तुमचं बजेट 10,000-20,000 तर तुम्हाला झेड एक्स आय हे मॉडेल मिळून जाईल, ज्यात की सगळे फीचर्स तुम्हाला जे पाहिजे ते असे फीचर्स मिळून जातील. तर मला असं वाटतं की आपण नुसतं ब्रँडच्या मागे नाही पळायला पाहिजे आणि आपल्याला जे फीचर्स पाहिजे ते आपण घ्यायला पाहिजे तितक्याच पैशांमध्ये. नुसतं आपण ब्रँड व्हॅल्यू बघून त्यात 1-2 लाख रुपये त्यांना जास्त न देऊन आपण स्वतःसाठी फीचर्सवरती खर्च केले पाहिजे. तर तुम्ही ब्रेझा घ्या, झेड एक्स आय मॉडेल तुमचं येऊन जाईल. त्यानंतर आहेत अंकित घुले, हे म्हणत आहेत टाटा अल्ट्रॉस टर्बो आणि नॉर्मल यातली कोणती गाडी घ्यायला पाहिजे. तर सर, अंकित सर, आपल्या ड्रायव्हिंगवर डिपेंड करतं. आपण जर शहरातच चालतो आहे तर काही गरज नाही टर्बोची, आपण ट्रॅफिकमध्ये चालतो आहे आणि आपल्याला काही पंचची गरज नाही, साधी नॉर्मल घ्या तिथे. जर तुम्ही बाहेर हायवेवरती क्रूज घेता तर मग तिथे टर्बोची तुम्हाला गरज आहे, पण असाही काही फरक नाही आहे खूप जास्त. 19-20 चा फरक आहे टर्बो आणि नॅचरली ऍस्पिरेटेड अल्ट्रॉस मध्ये. ते तुम्ही चालवून बघा, तुम्हाला समजेल. उगाच पैसे घालून अर्थ नाही आहे. त्यानंतर आहेत किशोर माळी, हे म्हणत आहेत यांची रनिंग खूप जास्त कमी आहे आणि जेव्हाही मला गाडी चालवावी लागते तेव्हा रोड खराबच आहेत आणि माझ्या एरियामध्ये मारुतीच्या व्यतिरिक्त कुठलंही सर्व्हिस नेटवर्क नाही आहे. मला मारुतीच्या सर्व्हिस स्टेशनसाठी 150 किलोमीटर दूर जावं लागतं आणि माझं बजेट 9 लाख रुपये, तर मी कुठली गाडी घेऊ? सर, मग तुम्ही 9 लाखामध्ये ब्रेझा घेऊ शकता, एकमेव ऑप्शन आहे तुमच्यासाठी, कारण खराब रोडवरती चालेल आणि मेंटेनन्स कमी आणि तुमच्या सर्व्हिस तिथे फक्त मारुतीचंच आहे तर तिथे सर्व्हिस पण इझिली होऊन जाईल. तर ब्रेझा एकमेव ऑप्शन आहे तुमच्यासाठी, ब्रेझा घेऊ शकता. त्यानंतर अमोल देशमुख आहेत, हे म्हणत आहेत टाटा अल्ट्रोस आय टर्बो घेऊ का? आता नका घेऊ सर, सध्या याचं 1-2 बॅच निघू द्या. फर्स्ट बॅच तर टाटाची कुठलीच गाडी फर्स्ट बॅच मध्ये घेऊ नका, 1-2 महिने थांबा, त्यानंतर टेस्ट राईड घ्या आणि मग तुम्ही बुक करून घेऊ शकता ती गाडी. आत्ता सध्या नका घेऊ, 1-2 महिने तरी नका घेऊ, कारण जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट आउट होऊन दुसऱ्या बॅचमध्ये व्यवस्थित गाडी येत असते. फर्स्ट बॅचची गाडी टाटाची तरी कधी घेऊ नका. त्यानंतर ललित ठाकरे आहेत, हे म्हणते स्कॉर्पिओ न्यू कधी येईल? याच वर्षी येईल सर, 2021 मध्येच येईल, इयर एंड मध्ये येईल, नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत ती गाडी येऊ शकते. मी त्याच्याबद्दल ज्या 2021 मध्ये गाड्या लॉन्च होणार आहेत त्याबद्दल मी व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या. आय बटन सोडून देतो मी, नक्की पहा. त्यात मी सगळ्या गाड्या ज्या यावर्षी लॉन्च होणार आहेत त्यात सांगितलेल्या. त्यानंतर आता आपण शेवटचा प्रश्न घेऊ, कारण व्हिडिओ सुद्धा खूप लांब झालेला आहे. रामचरण विचारत आहेत, मला एक फॅमिली कार घ्यायची आहे, अमेज किंवा टिगॉर झेड एक्स किंवा अजून कुठलं ऑप्शन आहे का? 7.5 लाख एक्स शोरूम, यांचा युजेज आहे सिटीमध्येच आणि ऑकेजनल लॉंग ट्रिप्स यांना राहील आणि 10 वर्षापर्यंत यांना जवळजवळ ठेवायची ही गाडी. तर रामचरणजी, तुम्ही अमेजसाठी द्या, अमेज तुम्ही घ्या. टिगॉर विसरून जर टिगॉर बंदही होऊ शकते गाडी काही वर्षांनी, पण अमेज बाबतीत तसं नाही आहे, अमेज चालूच राहील आणि खूप चांगली सक्सेसफुल गाडी आहे, जागा आहे, ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स चांगला आहे, सर्व्हिसचा एक्सपिरियन्स चांगला आहे. तुमचं डिसिजन चुकीचं नाही होणार जर तुम्ही अमेज घेतली तर. आणि टिगॉर नका घेऊ सर, टिगॉरचे सेल्स फिगर खूप डाऊन आहेत. फेसलिफ्ट जरी येत आहे तरी मला नाही वाटत की टिगॉर आता चालेल, त्यामुळे तुम्ही अमेज घ्या आणि फॅमिली कार मी नेहमीच अमेज प्रिफर करतो. तर हे होते तुमचे प्रश्न जे तुम्ही मला एका आठवड्यामध्ये विचारले होते कमेंट्समध्ये किंवा माझ्या इंस्टाग्रामवरती फॉलो केल्यानंतर. तर त्यांचे उत्तर मी आज इथे तुम्हाला दिले. माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करत राहा आणि लाईक करत राहा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवत राहा. असेच तुमच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि प्रत्येक वीकेंडला प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ सुद्धा आपला असतो. आपल्याला आपली कम्युनिटी वाढवायची आहे, सबस्क्रायबर्स वाढवायचे आहे आणि चॅनल सुद्धा वाढवायचा आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओज पोहोचवा.
काही नाही झालं तर नुसता एक लाईक तरी देत राहा, त्याच लाईकनी माझं प्रोत्साहन वाढतं आणि मला अजून जास्त आनंद होतो आणि मी नवीन नवीन व्हिडिओज बनवतो तुमच्यासाठी. तर हा होता आजचा व्हिडिओ, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या, नमस्कार.